महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अधिमाया शक्तीची मंदिर आहेत आणि अनेक ठिकाणी माता भक्तांच्या कल्याणासाठी भक्तांना दर्शन देण्यासाठी माता त्या ठिकाणी आलेली आहे. राक्षसांचा वध करण्यासाठी माता अनेक ठिकाणी आलेली आहे. तर बांधवांनो, यापैकीच माता एडीश्वरी माता साक्षात पार्वती मातेचा अवतार आणि या मातेचं भव्यास मंदिर धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यामध्ये बघा, येरमाळ्यापासून फक्त 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती डोंगरावरती भव्य मंदिर आहे. बांधवांनो, या ठिकाणी माता येडेश्वरी कशी प्रकट झाली आणि येडेश्वरी का म्हणतात ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. बांधवांनो, आपण माता येडेश्वरीची भक्त असाल ना तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्णरित्या व्हिडिओ पहा, पुण्य प्राप्त होईल. कारण अधिमाया शक्ती हे साक्षात पार्वती मातेचा अवतार आहे. मी हनुमंत पवार धारकरी एका नवीन व्हिडिओ मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे. बांधवांनो, ही जी गोष्ट आहे, कहाणी म्हणा, कथा म्हणा, याला हजारो वर्षाचा पुरावा आहे. बांधवांनो, ज्या वेळेला रामायण घडलं, म्हणजेच प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासासाठी निघाले होते, हा जो बालाघाट परिसर आहे, या बालाघाट परिसराचा जो जंगल भाग होता त्या टायमाला, त्या जंगलात होता. आणि बांधवांनो, जंगलामधून त्या दुष्ट रावणानं सीतेचं हरण केलं. प्रभू रामचंद्र सीतेचा शोध घेण्यासाठी जंगलामध्ये वन भटकत होत, सीता मिळत नव्हती. प्रभू रामचंद्र व्याकुळ झालेले होते. हे जे सगळं दृश्य आहे ते अंतर्ज्ञानी असलेले देवादेव महादेव आणि अधिमाया शक्ती पार्वती माता हे सगळं कैलासावरून पाहत होत्या. पार्वती मातेला पाहावलं नाही सगळे, प्रभू रामचंद्रांचं दुःख पाहावलं नाही. आणि त्यावेळेला पार्वती माता देवादेव महादेवांना म्हणते, देवा मी सीतेचं रूप धारण करते आणि प्रभू रामचंद्रांच्या पुढे जाते, बघू त्यांचं किती प्रेम सीतेवरती आणि कसे ओळखतात मला. त्यावेळेला देवादेव महादेव म्हणतात, देवी प्रभू रामचंद्र म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा अवतार आहेत, ते तुला ओळखतील. परंतु मातेनं हट्ट धरला आणि पार्वती मातेने सुंदर असं सीतेचं हुबेहूब रूप धारण केलं आणि या बालाघाट परिसरामध्ये माता आली. बघा, हुबेहूब सीतेचं रूप. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी पाहिलं की ही माझी सीता नाही. आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्राच्या तोंडून बघा वाक्य गेलं की आई तू येडी झालीस का, मी तुला ओळखलंय. आणि त्याच क्षणी मातेने आपलं रूप धारण केलं अधिमाया शक्ती पार्वतीचं. बघा, आणि त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की देवी तुम्ही या ठिकाणी थांबा आणि भक्तांच्या रक्षणासाठी, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही या डोंगरावरती स्थानबद्ध व्हा. म्हणून बांधवांनो, आज ह्या ठिकाणी जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे, कुणीही तयार केलेली मूर्ती नाही येडेश्वरी मातेची. आणि त्या ठिकाणी लोकांना प्रचिती यायला लागली आणि हळूहळू लोक त्या ठिकाणी यायला लागली आणि सगळ्या इच्छा त्यांच्या पूर्ण व्हायला लागल्या. बांधवांना अजून जर आपल्या मंदिराबद्दल सांगायचं असेल, हे जे भव्य असं मंदिर हेमाडपंथी आहे, हे भव्य मंदिर कुणी बांधलं तर बांधवांना याला महाभारताचा पुरावा दिला जातो. ज्या वेळेला 5 पांडव वनवासामध्ये होते ना, त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी पांडव जायचे, त्या ठिकाणी मंदिर बांधायचे देवांचे, देवींचे, देवतांचे. आणि हे मंदिर सुद्धा पांडवांना बांधलंय. बांधवांना आपण पाहिलं असेल की ज्या ज्या ठिकाणी 5 पांडव गेले त्या ठिकाणी मंदिरं बांधली, छोटी धरणं बांधली, तळी बांधली. एका रात्रीत जे काम पूर्ण होईल ते काम पूर्ण व्हायचं आणि दुसऱ्या गावी परत निघून जायचं. अहो, महाराष्ट्रामध्ये अनेक असे काही पुरावे आढळतात की एका रात्रीत झालेलं अर्ध मंदिर सोडून पांडव दुसऱ्या दिवशी निघून गेले. म्हणजे बांधवांनी हे मंदिर बांधले ना, हे पांडवांनी बांधले. आणि ज्या वेळेला पार्वती मातेचा अवतार येडेश्वरी मातेचं बांधवांना आपण दर्शन घेण्यासाठी जाल, त्यावेळेला पहिलं आपण कल्लोळ तीर्थामध्ये स्नान करा, पाय धुवा आणि नंतरच मातेचं दर्शन घ्यायला आपण मंदिरात जा. अहो, गाभाऱ्यात गेल्यानंतर मातेचं सुंदर असं स्वरूप आपण पाहिल्यानंतर आपल्या डोळ्याचं पारणं फिटून जाईल असं अधिमाया शक्तीचं हे सुंदर असं स्वरूप आहे. अजून जर विचार केला बांधवांनो, तर येडेश्वरी मातेची बघा वर्षातून 2 यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला यात्रा भरते, श्रावणी पौर्णिमेला यात्रा भरते, भव्य अशी यात्रा भरते. आणि या यात्रेला लाखो लोक महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून लोक त्या ठिकाणी येतात बांधवांनो या यात्रेला. आणि ज्या वेळेला यात्रेमध्ये माता येडेश्वरींची ज्या वेळेला पालखी निघते ना बाहेर, बघा लाखो लोक पालखीवर असतात, येडेश्वरी मातेचा जय जयकार केला जातो मनापासून. आणि बघा येडेश्वरी मातेचा चमत्कार, ज्या वेळेला पालखी निघते बाहेर येते त्यावेळेला काळ्या जमिनीतून बघा चुनखडी तयार होते आणि त्या चुनखडीची रास लावली जाते. आणि ज्या वेळेला पालखी मंदिरात जाते त्यावेळेला चुनखडी गरम करून चुनखडीचा जो कलर केला जातो आणि तो कलर मंदिराला दिला जातो.
आणि बांधवांनो, अधिमाया शक्ती आपली येळेश्वरी माता साक्षात पार्वती मातेचा अवतार आहे आणि या मातेला नैवेद्य म्हणून रब्बी हंगामामध्ये जे नवीन धान्य येईल त्या धान्याच्या भाकरी केल्या जातात, आंबील केला जातो, वड्या केल्या जातात, पोळ्या केल्या जातात आणि तो नैवेद्य मातेला दिला जातो. बघा बांधवांनो, या ठिकाणी जो बालाघाट हा परिसर आहे, अतिशय निसर्गरम्य परिसर आहे. आणि अजून जर सांगायचं म्हणलं तर अनेक लोक त्या ठिकाणी येतात आणि आपली नवसपूर्तता करण्यासाठी. बघा, जो मंदिराचा बाहेरचा डोंगर आहे ना, त्या डोंगराला दोऱ्याचे वेढे दिले जातात. का बांधवांनो? तर आपल्या संसारात असणारे दुःख, या दुःखाचे वेढे दूर करण्यासाठी या ठिकाणी पूर्ण दोरा बांधला जातो. कडेने बघा, आणि ज्या व्यक्तीनं, ज्या भक्तानं जो दोरा बांधलाय त्याचा नवस जो पूर्ण होतो, त्या टायमाला तील भक्त परत येतात आणि ते दोरे सोडतात. आजही त्या ठिकाणी हे केलं जातं. म्हणून बांधवांनो, जो परिसर आहे येरमाळ्याचा, सगळी लोक तिथली बघा येळेश्वरी मातेला आपली कुलमाता मानतात आणि मनापासून भक्ती करतात, म्हणून त्यांची सगळी संकट दूर होतात. म्हणून बांधवांनो, ज्या वेळेला आपण मंदिरात जाताल त्यावेळेला येळेश्वरी मातेची आपण ओटी भरा. आणि अजून जर सांगायचं म्हणलं तर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असू द्या, येळेश्वरी मातीचं कुंकू जर आपल्या कपाळाला असेल तर प्रत्येक येणारं संकट येळेश्वरी माता झेलेल आणि संकटापासून आपल्याला वाचवेल. एवढी ताकद अधिमाया शक्ती पार्वती मातेची बघा या ठिकाणी. आणि बांधवांनो, येळेश्वरी माता म्हणजेच अखंड महाराष्ट्राची कुलमाता, आई तुळजाभवानीची लहान बहीण मानली जाते. म्हणून आपण नंतर तुळजापूरला सुद्धा जा आणि अधिमाया शक्तीचं आपण दर्शन घ्या. म्हणून बांधवांनो, ही माहिती जर आपल्याला आवडली असेल येळेश्वरी मातेची, तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, म्हणजे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक नवीन ऊर्जा आम्हाला मिळेल, आम्ही आणि नवीन व्हिडिओ आम्ही बनवू. आणि आम्हाला कमेंट म्हणून आई येळेश्वरी मातेचं उदो उदो असे आम्हाला कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.